कितींदा सांगितलंय, जेवढं ठरलंय तेवढंच करायचं आणि तेवढंच बोलायचं. एखादा जास्तीचा शब्द गेला तर स्वराज्याची मोहीम बिघडू शकती, आणि स्वराज्याची मोहीम मला कुणाच्या बी जीवापरीस जास्त महत्वाची आहे. अगदी सौताच्या बी नाईक आत्ता त्या सावंतांच्या धेनी आल्या असत तर आपल्या समद्यांच्या नरड्याचा घोट घेतला असता त्यांनी. पुण्याला नाही असं व्हायचं, पुण्याला नाही असं व्हायचं म्हणे. अगिन्या जी त्यो ना कशा तयार आहे ना? होय. येशीवर यसाजीराव उभे असत्या, त्यांच्याकडे दे. जी नाईक. आणि सुभान्या, राजगडची वाट ठाव आहे तुला. जी नाईक. राजगडावर रावसाहेबांनी कळवणं जरुरीच आहे, का राजही इथून थिएट राजगडावर येणार आहेत. चला निघा. चला रे. होय. ये थांब रे नाईक. राजांचं दर्शन आहेच का? काम संपवा मग बघू. कामगिरी दिली आहे नव चा घेऊन. चला रे. जी काय आले ना शिबाला. ए थांब की. दुपार हो गेली पण तुमचे ते शिवाजी राजे काय दिसणार ना? जाऊ दे, घाबरले असतील असे समजू. आम्ही आमची पूजा आटपून घेतो. आओ पर गप्पस हो, घाबरू नका, काय होताला नाही. चला ना. एक कोट जय मल्ला. येसाजी का मग हे माळूस रे. कोण? तानाजी माळूस रे. तानाजी ये तरी हे आपले नेताजीराव पालकर. वा वा वा. नाही पण नाही 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 हे पण नाही. हे म्हणजे आपलं बाजी सर्जेराव जेदे. म्हणजे इकडे बेलसर पठारावर 100 गड्यांना एकदम उडवणारा मर्दगडी आहे. ये तरी नाही हो. हे आपलं रायजी बांधल देशमुख, हिरडस मावळातलं देशमुख आहे ती. हे तर नक्की संभाजी कावजी. नाही वहिनी सर, हे आपलं जीवा महाला. जीवा महाला आपलं हे सगळे राजा वांगडा असत. हा ते काय असा सवंगडी आहे ती ना, लहानपणापासूनच संगतच असते. अरे 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 बघत काय बसला वाजवा. थांबा, वाजवा काय वाजवा, काय झालं तातरी सांगा. अहो काय झालं काय? ता बघा आला आमचा मल्लारी, म्हणजे आमचं शिवाजी राज. अरे बघत काय बसला वाजवा. सारखो भाऊराय जगातल्या सगळ्या बहिणींका मिळान दे. ताई साहेब, तुमच्यासारख्या बहिणींची माया हेच आमचं बळ आहे. चला
राजे सावंत, आता आम्ही येतो. तुमच्या रूपानं तळ कोकणात आम्हाला एक जीवाभावाचा मैत्र मिळाला. अहो, तुमची मैत्री मिळाली ह्याच आमचा सौभाग्य. पंत जी, आणाय सर. ही आम्हा सावंतांकडसून तुमच्या बलदंड बाहूंसाठी भेट. कोकण घेतल्यावर तुमच्या आशीर्वादानं विजयदुर्ग बळकट करून घेतलाय. त्यामुळे दुर्गाडी, कल्याण, सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग ही सगळी ठाणी मजबूती पावतील. हे फार बरे झाले. नाहीतर गेली कित्येक वर्षे कोकणातल्या आमच्या लेकी बाळी कुठून, कसा, कधी शत्रू येईल आणि जहाजावर घालून विकावयास घेऊन जाईल यथास्थित जगत होत्या. मोरोपंत आले. या मोरोपंत. मुजरा राजे. राजे, आपल्या आज्ञेप्रमाणे हिरोजी इंदलकर, अर्जोजी आणि गिरजोजी यादव बंधू आलेत आपल्याला भेटायला. राजन, भोरप्याच्या डोंगरावर प्रतापगड उभवायचा हुकूम केला होता आपण, त्याचाच नकाशा आणलाय बरोबर. वा, पाहूया. अर्जोजी, गिरजोजी. आऊसाहेब या. शिवबा, दिवसेंदिवस आमची खात्री पटत चालली. स्वारींचा आणि आमचा स्वराज्याचा मनसुबा आपण लवकरच साकार करणार. आखिर तुम लोगों का मनसुबा क्या है शाहजी राजे भोसले? आम्ही काही समजलो नाही बड़ी बेगम साहेबा. समझे नहीं या समझना नहीं चाहते? आपके बेटे ने खुले आम बगावत का आगाज किया है. 2 साल हो गए शिवाजी ने जावली पर कब्जा किया है. आए दिन रोज एक बुरी खबर लेकर हमारे वजीर आलम अपना मनहूस चेहरा दिखाते हैं. अगर ऐसा ही चलता रहा तो एक दिन ये विजापुर भी शिवाजी के हाथ में चला जाएगा. क्या आप यही चाहते हैं शाहजी राजे? बड़ी बेगम साहबा, हम तो आपके पुराने और वफादार खादिम हैं. हम ऐसा क्यों सोचेंगे? तो समझाते क्यों नहीं अपने फर्जंद को? क्या वो आपके भी सुनता नहीं? दुरुस्त फरमाया बड़ी बेगम साहबा. अगर ऐसी बात है तो शिवाजी के बारे में ये दरबार जो भी फैसला लेगा उसके लिए क्या आप रजामंद है? बेगम साहबा, आमचं तर म्हणणं असं है कि आपल्यापैकी एखाद्या नामांकित सरदाराला पाठवून शिवाजी राजांना जेरबंद करून दरबारात आणावं. पाहिजे तर आम्ही त्यांची आपल्या समोर समजूत काढण्याचा प्रयत्न करू. विचारा विचारा, कोण आणेल शिवाजी राजांना इथपर्यंत जेरबंद करू? ऐसी बात है तो सुनिए वजीर आजम, दरबार में इस मुहिम के लिए माँ बदौलत की तरफ से जिम्मेदारी और मुखलिफत का बीड़ा रखा जाए. जो उस नामाकुल सिवा को हमारे कदमों में लाकर पटक सके. लानत है, लानत है! क्या इस पूरे दरबार में कोई मर्द बचा नहीं? हम हैं जिल्ले लाही.